देवेंद्रजी, एक थोडा वेगळा प्रश्न. महाराष्ट्रात म्हणजे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, इथं सगळ्या समाज गुण्यागोविंदांनी राहतात. पण गेल्या काही दिवसात मराठा आणि ओबीसी या जे काही आंदोलनं सुरू झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात उभी फूट पडल्याचं दिसतंय. लोक जे लोक एका ताटात जेवायचे, मित्र म्हणून एकत्र फिरायचे, त्यांच्यामध्ये आता वादविवाद होताना दिसतात. विचित्र वातावरण गावागावात झालेलं आहे. राजकारण होतं, निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात ही परिस्थिती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, त्याच्यासाठी काय करायचं नेमकं ठरवलंय? नाही, खरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, माझं देखील मत एवढंच आहे की जी काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं, याचा पॉलिटिकल फॉलआउट काही नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला आहे असं कधीच मला पाहायला मिळालं नाही. अगदी मंडल आयोगापासून तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं, दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही, नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही. त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही. पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं, ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे गावोगावी अशी फूट पडणं, बघा, वर्षानुवर्ष मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, गावामध्ये एकत्रित नांदले आहेत. कारण शेवटी सगळे आपण जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत ते मावळे सगळे 18 पगड जातीचे लोक, बरोबर आहे, त्याच्यामुळे हे सगळे मावळे एकत्रित त्या ठिकाणी वावरलेले. पण आज कुठेतरी प्रत्येकाला एकमेकाची जात माहिती करून घ्यायची आहे किंवा एकमेकाकडे जातीच्या चष्म्यातनं पाहायचं आहे, ही महाराष्ट्राकरता दुर्दैवाची अवस्था आहे. पण मला असं वाटतं की शेवटी ही जी काय आंदोलनं होतात ही देखील महत्त्वाची असतात, कारण आपल्या समाजाला अधिक संधी मिळाली पाहिजे, समाजातल्या तरुणाईचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना असते. आणि म्हणून या आंदोलनांकडे सकारात्मक भूमिकेतनं आम्ही पाहतो आहोत. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला आहे, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत. आणि ते आरक्षण देताना कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय आम्ही करणार नाही. ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट करून आम्ही मराठा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करू.